दादा नमस्कार। नमस्कार। आता तुम्ही हा रस्त्याने आले, हा रस्ता कुठला आहे? हा कारेवाडी ते पी अमदारा गावठाण ते कारेवाडी गावठाण पर्यंत बोसलेवाडी। रस्त्याची तर फार दयनीय अवस्था आहे। दैनिक आहे, मारायची पाळी लोकांची, इंडियन जाता येत नाही, काय नाही, रस्ते पडली काय म्हातारी माणसं फार हे झालं सगळ्या गाळची, त्याच्यामुळं काहीतरी याचं हे करा। हे रस्त्याने किती लोक ये जा करतात? कमीत कमी 200-300 घराची वस्ती, दूध गवळी, शाळेची मुलं, हा सगळी खाली डिरी आहे, शाळेला जायला याला पोरांना डिरी दूध गाळायला जाताच येत नाही। मग आतापर्यंत रस्त्याची दुरुस्ती नाही केली? एकदा झाली होती, पण काय निघाल तशीच नाही हे करून हे झाली। अजून असं हे नाही, त्याला काहीतरी हेवायला पाहिजे, डांबरी बिमरी काहीतरी कसतरी काहीतरी करून त्याच हे करायला पाहिजे ना। नमस्कार वाणी सर। हा पेमदारा गावठाण ते कारेवाडीचा रस्ता आहे, आणि कारेवाडीमध्ये इथून पुढं जर बघितलं जवळजवळ 60-70 घरांची वस्ती आहे, आणि हाच रस्ता आपल्या चुळी मायनर टँकला पण जातो। परंतु ह्या पावसामुळं एवढी दयनीय अवस्था झालेली आहे रस्त्याची, का मोटरसायकलवाले किंवा फोर व्हीलरवाले दुधाच्या कंटिन्यू गाड्या जाता येतात, शेतकऱ्यांचं भरपूर असं हालअपेष्टा होत आहेत, म्हणून ह्या रस्त्याचं डांबरीकरण व्हावा असं सर्व ग्रामस्थांची आणि आमची मागणी आहे। प्रव्यवहार पण केलेला आहे, परंतु अजून कोणी त्या ठिकाणी ह्या रस्त्याला नीट निवडणुका आल्या की मग त्यांचं ते चालूच असतं ना, आम्ही हा प्रश्न सोडू, ह्या रस्त्याचं काम करू, त्या रस्त्याचं काम करू असे सांगतातच सगळे, प्रश्न सुटत नाही ना अजूनपर्यंत ह्या रस्त्याचं काम नाही। सर्वच नेत्यांना आम्ही जवळजवळ म्हणजे ह्या रस्त्याबद्दल सांगितलेलं आहे, आणि निवडणुका आल्या की सगळेच येतात, सगळे आश्वासनं देतात, परंतु कुणी अजूनपर्यंत लक्ष दिलेलं नाही। म्हणजे तसं म्हणायचं तर सगळे एकाच माळेचे मणी असं म्हणायला हरकत नाही। ज्या रस्त्याचे रस्त्यावर उभे आहोत, हा रस्ता जो आहे, हा रस्ता पेमदारा कारेवाडी भोसलेवाडी एवढंच नाही तर आण्यावरून येणारे जे भाविक असतील किंवा तळ्यावर धरण क्षेत्रावर जाणारे जे मंडळी असतील त्या सर्वांसाठी हा उपयुक्त रस्ता आहे। गेली अनेक वर्ष या रस्त्याची समस्या आहे, या रस्त्यावरून खाली असणारी वस्ती जी आहे कारेवाडी आणि त्याचप्रमाणे सर्व पंचक्रोशीचं श्रद्धास्थान असणारं कोतुमातेचं मंदिर जे आहे हे याच रस्त्यावर येत असल्यामुळं हा रस्ता अत्यंत गरजेचा आहे। वारंवार आणि अनेक नेते, पुढारी, स्थानिक पुढारी या सर्वांच्या कानावर हा विषय आम्ही अनेक वेळा मांडलेला आहे, परंतु जी अवस्था आहे ती आजही तशीच अवस्था आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी या रस्त्याचं थोडंसं डागडुजी करण्यात आली होती, परंतु आता मात्र हा रस्ता जो आहे हा रस्ता वाहतुकीच्या लायक अजिबात नाही। टेमदाऱ्यामधून असणारी जी सगळी मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळींचा वापर जो आहे हा वापर या रस्त्यावरून होत आहे, आणि हा जो रस्ता आहे पूर्वीचा जो रस्ता होता तोच रस्ता आहे। परंतु ही अवस्था जी आहे आपण पाहता, ही अवस्था अतिशय दयनीय अवस्था आहे। आमचं जे स्थानिक काम असतं ते आणि पेमदारे संबंधित असतं, खाली असणारी 500-600 लोकवस्ती आहे, त्या लोकवस्तीला साधी काड्याची पेटी जरी माती जरी लागत असेल तरी पेमदार आण्याशी संबंध येत असल्यामुळं अतिशय कठीण परिस्थितीतून ते या ठिकाणी येत असतात। म्हणून माझी या ठिकाणी आशाताईंना विनंती आहे, त्यांनी आता स्वतः पाहणी केलेली आहे, आणि आशाताईंना माझी आणि संपूर्ण हे जे नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, या सर्वांच्या वतीनं माझी विनंती आहे की आपणच हा प्रश्न सोडवू शकाल, आणि हा प्रश्न सोडवण्याचं काम जे आहे हे आपल्याच माध्यमातून होणार आहे याची जाणीव आम्हा सर्व पेमदारावासीय ग्रामस्थांना आहे। आणि ताईंना मी परत एकदा विनंती करतो की लवकरात लवकर आमचा रस्त्याचा प्रश्न जो आहे हा प्रश्न मार्गी लावा, कुठल्याही शेतकऱ्याची याच्यावर कोणतीही अडचण सध्या नाही आहे, गंगा बरोबर आहे का? आणि जरी अडचणी आल्या तरी आमच्या पेमदारचे उपसरपंच आहेत, सदस्य आहेत, ही सगळी मंडळी आमच्या बरोबर आहेत, अडचण तर येणारच नाही। परंतु पहिल्यांदा आता त्याचं खरीकरण लवकरात लवकर व्हावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे, आणि आता आम्ही उपसरपंचांनी बरीचशी निवेदनं दिलेली आहेत, रंगनाथ शेठ असतील यांनी निवेदनं दिलेली आहेत, आणि
सदस्य गंगा शेठ या सगळ्यांच्या पाठीमागा आम्ही लागतोय आणि ताईंनी एवढं उपकाराचं काम आम्हा सर्वांवर करावं अशी मी विनंती करतो। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।